वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आशिष स्वागत करतो आपल्या चॅनलवरती. आणि आता आपण आहेत रशियाला. रशिया सारातो सिटीमध्ये आहेत आणि आता मी बसस्टॉपवरती उभा. आणि आज आम्ही जाणार आहेत मॉलला. एक ऑरेंज जीव करून इथे मॉल आहे. त्या मॉलमध्ये सगळ्या गोष्टी इकडे भेटतात. तर त्या मॉलला आम्ही जाणार आहेत. आम्ही इकडे बसस्टॉपवरती उभा आहे. तर इकडे बसचे नंबर असतात तर त्या नंबरवरून आपण तुमच्या गावला कुठे जायचं आहे कुठे नाही जसं की तुम्ही बघू शकता. बसचा नंबर 79 तर 70 नंबरची बस जात नाही. तर तिकडे बस जाते 44 93 अशा नंबरच्या बस तिकडे जातात. सो आपण तिकडे चाललो आहे असं. आणि आता पाऊस पडतो आहे इथे. सो ही पण वेगळीच मजा आहे. तुम्ही आता पुढे बघत राहा. चांगल्या चांगल्या गोष्टीमध्ये दिसत राहते. तो आता बसमध्ये बसलेलो आहे. इथे तुम्ही इथे बसचं कसं आहे, तुम्ही कुठेही पण जा बसमधून तुम्हाला जिथे तिथे जाऊ शकतात. 23 रुबल लागतात. कुठे पण जा, जवळ असो लांब असो जाणं त्याचं काय नसतं. किती पण लांब जा किती पण जवळ जा 23 रुबल यांची फिक्स पाहिजे. 23 रुबल द्यायला लागतात तुम्हाला बसमध्ये बसल्यावरती सगळीकडे. आणि बस खूप चांगले असतात. आणि जे बसून बसले ते इलेक्ट्रिक बस आहे आता ही. सो चांगलं आहे. याच्यामध्ये हीटर्स असतात खूप असं. इकडे बघू तुम्ही ते हीटर आहे. हीटर लावलेले असतात ज्याने कसं बसमध्ये वातावरण गरम राहतं बाहेरपेक्षा. आता पाऊस पडतो जरा टाईम पूर्वी आता लगेच बर्फ पडतो आहे. ते वेदर कधी पण चेंज होतो. काही पण लगेच वेदरमध्ये चेंजेस असतात. लगेच इतकं जरा टायमापुरती पाऊस दाखवलं तुम्हाला आणि आता लगेच बर्फ पडतो आहे. टेम्परेचर पण खूप खाली गेलं आता अचानक. सो आता मॉलकडे चाललो आहे. फर्स्ट बस चेंज केलं. सेकंड बसमध्ये तर बसणार आहे. दोन बस चेंज करायला लागले मला चुकून. एक बस चुकीची पकडली होती म्हणून. सो चला. इंडियाने म्हणून त्याने इंडियाची गाणी लावलेत. शाहरुख खानची गाणी लावलेले आहेत. तो वाला तर खूप भारी म्हणत होता. तो आपण इंडियाचा आहे म्हणून त्यांनी इंडियन गाणी लावलेली. इंग्लिश गाणी म्हणजे इंग्लिश गाणी नव्हती, रशियन गाणी लावली नव्हती. तर शाहरुख खानची इंडियन गाणी लावलेली. त्याला खूप आवडतात बोलतात ते लोक. खूप चांगले लोक तिकडे. सो स्नोफॉल चालू आहे रशियामध्ये. आणि तरी बाहेर आपल्या बर्फ आहे तोंडावरती येतो आहे. तुम्ही बघू शकतात खूप खूप खूपच खूप हेवी स्नोफॉल आहे. युजली एवढ्या या टायमाला एवढा स्नोफॉल नसतो. बट माहीत नाही वेदरमध्ये काय चेंजेस झालेत. खूप थंडी आहे. आणि आम्ही आल्यापासून एवढा स्नोफॉल बघितला. तर फेब्रुवारीमध्ये इकडे आलेलो मी तेव्हापासून आतापर्यंत हा सगळ्यात जास्त स्नोफॉल वाटतो आहे. पूर्ण बर्फाने भरले एरिया आणि थंडी तर खूप आहे. सो बघत राहा.